ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ब्रदर्स आणि दिव्यांग कर्मचाऱ्याला शनिवारी पहाटेच्या सुमारास रुग्णाच्या नातेवाईकाने मारहाण करत चाकूचा धाक दाखवल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी 11 वाजता आंदोलन केलं. या घटनेच्या निमित्तानं पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शनिवारी पहाटे 4:30 सुमारास वागळी स्टेट येथील एका व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळेला कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्या रुग्णास दाखल करून घेत त्यावर उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या 5 ते 6 नातेवाईकांनी तिथे असलेल्या दिव्यांग वॉर्ड बॉय आणि ब्रदरला मारहाण केली. तसंच चाकूचा धाक दाखवला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनांना दिली. या प्रकारामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्समध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तसंच यावेळेला ड्युटीवरील पोलीस हे हजर नव्हते असं देखील रुग्णालय प्रशासनानं सांगितलं. त्यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजता डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. आम्ही सर्व आमच्या परीने प्रयत्न करत असतो. आमचा नातेवाईक म्हणूनच त्या प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट करत असतो. तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर MI त्याला 2 वेळा ECG आपण केलेला सिव्हिअर MI त्याला होता. त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट दगावला. तर ते आपल्या काही हातामध्ये नसतं. पण नातेवाईकांनी चिडून आमचा जो अपंग कर्मचारी आहे त्याला खूप मारहाण केली. त्याला लिफ्टमध्ये मारहाण केली. त्याला बोलता येत नाही. तो घाबरून रात्री आता पण रडत होता. त्याला सुटी आता आम्ही ॲडमिट केलेला आहे. तो मनाने पण खूप खचलेला आहे. आणि वॉर्डमध्ये जे ब्रदर होते त्यांना नातेवाईकांनी चाकू दाखवून चाकूचा भीती दाखवलेली. तर अशा परिस्थितीमध्ये पण आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं हे खूप अवघड होईल आणि असं होऊ नये. आणि रात्री जे ड्युटीवर पोलीस असायला पाहिजे होते ते पोलीस हजर नव्हते. त्यामुळे आम्ही हतबल होतो का आम्ही जायचं कुठे. आम्हाला प्रोटेक्शन थोडंफार असायला पाहिजे. आणि जर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये चाकू घेऊन येत असतील तर हे खूप गंभीर आहे. मग आम्ही लोकांना रुग्णसेवा कशी देणार असं आहे. आणि यासाठी लक्ष म्हणून आम्ही हे 10-15 मिनिटाचं आंदोलन करत आहोत. आणि सगळ्या सर्व्हिसेस आम्ही तशा चालू ठेवलेल्या आहेत. आता मी एक इमर्जन्सी ऑपरेशन पण आता हे तुमच्याशी बोलल्यानंतर जाऊन करणार आहे. पेशंट रात्री ॲडमिट झालेला आहे.